आमदार मोनिका राजळे यांचा शेवगाव तालुक्यातील गाठी भेटींचा व विकास कामांचा झंझावात काही केला थांबता थांबेना. गेल्या अनेक महिन्यांपासून शेवगाव तालुक्यातील गाठी भेटी व विकास कामावर जो भर दिला तो आणखीनही चालूच आहे. अशाच एका गोड ईद मिलांच्या कार्यक्रमामध्ये त्यांचे स्वागत फटाक्यांच्या आतिषबाजीने करण्यात आले. शेवगाव शहरातील नाईकवाडी मोहल्ल्यात अल्पसंख्याक सेल व लालाभाई शेख यांच्या वतीने ईद मिलनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या गोड अशा कार्यक्रमाला शेवगाव पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे यांनी या कार्यक्रमाला अधिवेशन काळातही आवर्जून हजेरी लावत उपस्थित कुटुंबांचे मने जिंकली. रमजानचा महिला संपल्यानंतर ईदच्या निमित्ताने शीरखुर्माच्या कार्यक्रमाचं अनेक ठिकाणी आयोजन या ठिकाणी केले. जरील भाईने या ठिकाणी सांगितलं राजकीय कार्यक्रम नाही, पण ते पहिल्यापासून राजकारणावरच बोलत गेले. म्हटलं प्रचार वगैरे काही सुरू केला की काय, आणि त्याची सुरुवात नायकवाडी मोहल्ल्यातून त्यांनी केली काय. तर निश्चितपणे हा काही राजकीय कार्यक्रम पण नाही, परंतु या ठिकाणी मनापासून आनंद वाटला की आपल्या सर्व समाजाने या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी एकत्र केलं आणि कुठंतरी एकत्र आणल्यानंतर त्यामध्ये अतिशय चांगली भावना त्या ठिकाणी आहे. आज काही राजकीय वेळ नाही, काही राजकारण बोलण्याचा विषयही पण नाही या ठिकाणी, कारण की एक चांगल्या गोड कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आलोय. भाऊ जरी बोलले असतील किंवा बंडूशेठ बोलले असतील, सर्वांची जी भावना आहे, शेवटी राजकीय भाग हा वेगळा आहे. आपण सामाजिक बांधिलकीचा उद्देश आणि भावना ठेवून या कार्यक्रमाला या ठिकाणी एकत्र आलेला आहे, त्यामुळे त्या विषयावर न बोलता आपण आपलं प्रामाणिकपणे काम करत राहायचं. काम करत असताना कुणीही आपल्याकडून दुखावला जो नाही, काम जरी झालं नाही पण त्याला माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून, माझ्या पार्टीकडून, माझ्या कार्यकर्त्याकडून, माझ्या पदाधिकाऱ्याकडून कोणाला काहीच केलं नाही. यांना हा भारतीय जनता पार्टीवर आरोप करण्याचा कुठलाही अधिकार नाही. या उलट काही भारतीय जनता पार्टी मधून आमदार झाल्या. आमदार झाल्यानंतर या तालुक्याच्या त्यांनी सर्वे केला. या तालुक्यामध्ये जे मुस्लिम बहुल खेडे असतील त्या खेड्यात जाऊन तिथल्या प्रस्ताव गोळा करून त्या खेड्या गावामध्ये काँक्रीटचे रस्ते तयार केले, जमात खाने दिले. तुम्ही वडुला बघा, राक्षी बघा, दैफळ बघा, खामगाव बघा किंवा अमरापूर बघा, सिमेंट काँक्रीटचे रोड दिले आणि जमात खाने निर्माण केले. मला वाटतं या नगर जिल्ह्यात तरी मोनिकाताईच्या आमदारकीशिवाय कुणी देत आहे असं मला तरी दिसत नाही. आणि म्हणून निश्चितपणे पुढच्या निवडणुकीची तयारी आतापासून तुम्ही सुरू केली असं मी समजतोय. असा हा गोड ईद मिलनचा कार्यक्रम शेवगावचे लालाभाई शेख व राजूभाई शेख यांनी घडवून आणला. शेवगाव पाथर्डीचे पक्ष निरीक्षक दिनकर गर्जे, ज्येष्ठ नेते बापूसाहेब भोसले, बंडूशेठ रासने, भाजपा शहर अध्यक्ष रवी सुरवसे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस अरुण मुंडे, ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस गंगा खेडकर, नगरसेवक महेश फलके, सालारभाई शेख, नगरसेवक सागर फडके, नगरसेवक शब्बीर शेख, नगरसेवक वजीर पठाण, सुरेश बडे, राहुल बंब, जलील राजे, दिगू तात्या काथवटे, नसीरभाई पठाण, दही गंगावले, नसीर शेख, इस्माईल शेख, अविनाश देशमुख या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक जलील राजे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार युसुफ शेख यांनी मानले. प्रतिनिधी रवी उगलमुगलेसह सुवर्णा ताकते, SP24 शेवगाव.